कोल्हापुरातील शासकीय तंत्रनिकेत्यांमधील तीसपेक्षा अधिक झाडं विनापरवाना तोडल्याप्रकरणी मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी कॉलेज प्रशासनाला धारेवर धरलं या प्रकरणाची शहानिशा करून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली कोल्हापुरातील शासकीय तंत्रनिकेतन परिसरातील तीनशेपेक्षा अधिक झाडं कॉलेज प्रशासनानं तोडली आहेत विशेष म्हणजे यासाठी महापालिकेकडून कोणतीही परवानगी घेतलेली नाही दरम्यान मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी कॉलेज प्रशासनाला याबाबतचा जाब विचारला कोणाच्या परवानगीनं झाडं तोडली असं विचारत कर्मचाऱ्यांना धारेवर धरला प्राचार्य पट्टलवार यांना याबाबत विचारला असता महापालिका प्रशासनाला याबाबतचं पत्र लिहून परवानगी मागितली होती तसंच विद्युत तारांच्या शेजारचीही झाडं असल्यानं मनुष्यहानी होण्याच्या शक्यतेनं वाळलेली झाडं तोडली असा खुलासा प्राचार्य पट्टलवार यांनी केला मात्र महापालिकेच्या पूर्वपरवानगीशिवाय झाडं तोडली असून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष मंदार पाटील यांनी दिला यावेळी प्रसाद पाटील निलेश लाड उत्तम मंदुरे उपस्थित होते